नमस्कार मित्रांनो, मी अभिजित खळदकर, सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो। शेतकरी बंधूंनो, आपण ज्या योजनेची आवर्जून वाट पाहत होतो अशी जी योजना आहे सौर कृषी पंप योजना, ही मित्रांनो चालू झालेली आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या निमित्ताने मी आपल्याला विनंती करेल की जेवढं जास्त लवकर होईल तेवढा हा जो फॉर्म आहे तो आपण अवश्य भरून घ्या, कारण की या योजनेमधून आपण लाभ जर घेतला तर आपल्याला 100% या योजनेचा लाभ मिळणार आहे। आणि या योजनेमध्ये आपल्याला 95% जे अनुदान आहे ते मिळणार आहे। म्हणजे जर 1 लाखाचा सौर कृषी पंप असेल तर तो फक्त आपल्याला त्यासाठी 5,000 रुपये जे आहेत ती रक्कम भरावी लागणार आहे। म्हणजे 95% जो लाभ आहे तो या योजनेमधून दिला जाणार आहे। तर मित्रांनो, या योजनेसाठी 3 HP साठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे, त्याचबरोबर 5 HP ची फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे, त्याचबरोबर 7.5 HP या सर्वांसाठी जी फॉर्म भरण्याची प्रक्रिया आहे ती चालू झालेली आहे। तर मित्रांनो, हा जो फॉर्म आहे तो ऑनलाईन स्वरूपात कशाप्रकारे भरायचा आणि त्याचा जो लाभ आहे तो कशाप्रकारे घ्यायचा, या सर्व गोष्टींची जी माहिती आहे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। तर मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही पूर्ण पहा, म्हणजे आपल्याला डिटेलमध्ये याची जी योजना आहे ती कशी आहे याची माहिती मिळेल। चला तर मित्रांनो, पाहूया सविस्तर स्वरूपामध्ये। मित्रांनो, सौर कृषी पंप या योजनेसाठी जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम आपल्याला ही जी वेबसाईट आहे mahadiscom.in या वेबसाईटवरती आपल्याला जायचं आहे। वेबसाईटवरती गेल्याच्या नंतर या ठिकाणी बेनिफिशियरीज सर्व्हिसेसमध्ये आपल्याला अप्लाय ऑनलाईनमध्ये जाऊन न्यू कनेक्शन 3/5 HP याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। मित्रांनो, याच्यावरती आपण जसं क्लिक कराल, क्लिक केल्याच्या नंतर आपले जे नेक्स्ट पेज जे आहे ते आपल्याला ओपन झालेलं दिसेल। आपण या ठिकाणी पाहू शकता आपल्याला फॉर्म भरण्यासाठी याची जी प्रोसेस आहे ती या ठिकाणी आपल्याला हा सिंपली फॉर्म आपल्याला भरायचा आहे। आपण यापूर्वी जर फॉर्म आपल्याला भरलेला असेल तर त्यांना रिसबमिट जर फॉर्म करायचा असेल तर ते या ठिकाणी हा जो कॉलम आहे यावरती टिक करायचे आहे। परंतु जर आपल्याला फ्रेश फॉर्म भरायचा असेल तर या कॉलममध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची हालचाल किंवा कोणत्याही प्रकारे आपल्याला काही करायचं नाही। आपल्याला सर्वप्रथम डिटेल्स ऑफ ऍप्लिकेशन अँड लोकेशन्स याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। यापूर्वी SC आणि ST कॅटेगरीसाठी हा जो फॉर्म आहे तो सबमिट होत होता, आता आपण जनरल कॅटेगरीसाठी हा जो फॉर्म आहे आपण भरणार आहोत। या ठिकाणी ज्यांच्या नावावर जमीन आहे त्यांचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे, नेम, फादर नेम, सरनेम, नंबर आहे तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे, त्याचबरोबर आपला जो जिल्हा आहे तो टाकायचा आहे, या ठिकाणी आपला जो तालुका आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे, त्याचबरोबर या ठिकाणी गाव, या ठिकाणी पिनकोड आणि आपला जो आधार क्रमांक आहे तो या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे, स्वतःची जागा आहे, त्याचबरोबर आपला जो एरिया आहे तो किती आहे, क्षेत्र किती हेक्टर आहे किंवा 40 आर आहे, एकर्समध्ये विचारलेलं आहे काय तो या ठिकाणी टाकायचा आहे। जर ईमेल क्रमांक असेल तर ईमेल नंबर टाकायचा आहे, नसेल तर ते मॅन्डेटरी नाही। त्याचबरोबर आपल्याला 2 नंबरचा जो कॉलम आहे या ठिकाणी आपण पाहू शकता निअरेस्ट MSAB जे बिल आहे, म्हणजे दुसरं जे शेतकरी आहे दुसरे त्यांचं कन्झ्युमर नंबर जो आहे तो ग्राहक क्रमांक या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे। तर आपण या ठिकाणी ग्राहक क्रमांक टाकत आहोत। आपण पाहू शकता या ठिकाणी आपण जो ग्राहक क्रमांक आहे तो आपण या ठिकाणी टाकत आहे, क्रमांक आहे तो टाकल्याच्या नंतर आपली संपूर्ण जे डिटेल आहे ती आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेली दिसेल। त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला आपल्याला आपला जो हाऊस क्रमांक आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे। या ठिकाणी लँडमार्क टाकायचा आहे, आपला जो जिल्हा आहे, सिंपल पुन्हा सर्व डिटेल या ठिकाणी भरायचे आहे। या ठिकाणी पुन्हा आपला जो मोबाईल क्रमांक आहे तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे। टाइप ऑफ इरिगेशन सोर्स, म्हणजे इरिगेशन पाणी जे आहे आपल्याला कशा स्वरूपात आहे, विहिरीने पाणी आहे तर अदर या ठिकाणी आपल्याला काय टाकायचे नाही। हे जे आहे आपण पाहू शकता जे रेड मार्क आहे ते आपल्याला कंपल्सरी भरायचं आहे आणि जे रेड मार्क नाही ते आपल्याला नाही भरलं तरी चालेल। याची विहिरीची ठिकाणी कोणत्याही प्रकारची आपल्याला भरण्याची जी आवश्यकता आहे ती आपल्याला नाही। तर याचं जे डिक्लेरेशन आहे म्हणजे टर्म्स आणि कंडिशन या ठिकाणी आपण पाहू शकता या सर्व प्रकारच्या टर्म्स अँड कंडिशन आहेत, त्याच्यावरती आपल्याला टिक करायचं आहे। या ठिकाणी आपला जो 7 बार आहे तो आपल्याला या ठिकाणी फिल करायचा आहे।
या ठिकाणी आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे। या ठिकाणी सर्व कागदपत्र सबमिट केल्यानंतर आपल्याला हा जो फॉर्म आहे फाइनली सबमिट करायचा आहे आणि सबमिट केल्यानंतर याची जी अधिकृत जी पावती आहे ती आपल्याला समोर येईल। हा जो नंबर आहे आपल्या रेफरन्ससाठी जवळ ठेवायचा आहे, त्यानंतर आपल्याला SMS द्वारे सर्व माहिती जी आहे कळवली जाईल। मित्रांनो, दिलेली माहिती आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे समजली असेल अशी मला खात्री वाटते। मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे तो आपल्या नातेवाईकांपर्यंत शेअर्स करा, म्हणजे ते देखील सौर कृषी पंप या योजनेचा जो लाभ आहे ते अवश्य घेतील। आणि मित्रांनो, आपला जर चॅनल जर आपण सबस्क्राईब केलेला नसेल तर आपला जो चॅनल आहे तो सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि आपल्या रिलेटिव्हांना शेअर करा। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।